मी राहुल मनीरा मुनीश्वर राहणार वडेगाव पोस्ट तहसील सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया. मी सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धेचे मी सहभाग घेतलेला आहे. तर यामध्ये आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य. त्यामध्ये 2-5 किलो बियाणे, थायरम आणि बायोलाचे आरसीएफच्या बायोला. तर आपण थायरम यामध्ये 3 ग्राम मिक्स करणार आहोत आणि थोडासा पाणी घेणार आहोत जेणेकरून तो यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल. आणि यामध्ये थोडासा पाणी घेणार आहोत. हे झाल्यानंतर आरसीएफच्या बायोला आपण 1 किलोला आपण 25 ml घेणार आहोत. 25 ml घेणार आहोत आणि यामध्ये आपण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपण हे बियाणे पूर्णपणे मिक्स करणार आहोत आणि हे झाल्यानंतर याला अर्धा तास सावलीमध्ये वाढवणार आहोत आणि नंतर आता पेरणीसाठी ह्या बियाणे बीज प्रक्रियेचे फायदे काय आहेत. बियांची उगवण क्षमता वाढतो, पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढतो, थायरम हे बुरशीनाशक आहे, त्यामुळे जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. बायोला जैविक असल्यामुळे 25% रासायनिक खतांची बचत होतो. बायोला हे स्फुरद विरघळणारे जीवाणू खत आहे, यामुळे जीवनीतील स्फुरद पिकाला मुबलक प्रमाणात मिळतो व पिकांची वाढ जोमदार होतो. धन्यवाद.